नमस्कार, आज आपण करणार आहोत दिवाळीसाठी तांदळाच्या पिठाची चकली। चकलीसाठी मी इथे घेते 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप तांदळाच्या पिठामध्ये चिकटपणा खूप कमी असतो आणि जेव्हा आपण त्यामध्ये थोडाफार मैदा ॲड करतो त्यामुळे तो चिकटपणाचा जो बॅलन्स साधला जातो आणि आपल्या चकल्या व्यवस्थित बनतात। म्हणूनच मी इथे घेते त्या सेम कपामध्ये 1/2 कप मैदा। तांदळाचं पीठ आणि मैद्याचं पीठ आहे ते मी चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। आता त्यामध्ये मी टाकते 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं। हे जे जिरं आहे ते मी तव्यावरती गरम करून घेतलेलं आणि खलबत्त्यामध्ये त्याची बारीक ठेचून पूड तयार केलेली आहे। 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मसाला, चिमूटभर काळी मिरी पावडर, 1 चमचा साजूक तूप, 2 चमचे दही, चवीनुसार मीठ। हे जे सगळं पीठ आहे ते मी थोडंसं गरम पाणी घेऊन मळून घेणार आहे। चकलीचं पीठ ही इथे माझं मळून झालेलं आहे आणि हे जे चकलीचं पीठ आहे ते शेवाच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मळायचं। चकलीचं साचं आहे त्याला तेल लावा आणि त्याच्यामध्ये ही पीठ टाकून चकल्या तयार करून घ्या। ह्या चकल्या आपल्या वळून झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। त्याचबरोबर मी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, तेही गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आता ह्या चकल्या मी फ्राय करून घेते। चकल्या फ्राय करत असताना तेल चांगलं गरम झाल्यानंतर तर गॅस जे आहे ते एकदम स्लोवर ठेवा, जेणेकरून त्या चकल्या आहेत त्या आतपर्यंत चांगल्या फ्राय होतील आणि कुरकुरीत लागतील। थोडा वेळ मस्त अशा स्लो गॅसवर डीप फ्राय केल्यानंतर तयार आहेत आपल्या ह्या तांदळाच्या चकल्या। बाकीच्या चकल्या त्याही मी फ्राय करून घेते। चकल्या ह्या मस्त अशा थंड झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। मी आता ती एक तोडून बघते, चांगली तुटली जाते, त्याचबरोबर कुरकुरीतही लागते। माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असतील तर जेव्हा तुम्ही बेल आयकॉन प्रेस करता तेव्हा तिथे 3 ऑप्शन डिस्प्ले होतात, तर त्यापैकी ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील।